किल्ले रायगडच्या पायथ्याशी अवैधरित्या दारू विक्री विरोधात हिरकणीवाडीतील महिला आक्रमक, प्रशासनाने लवकरात लवकर कारवाई करावी, अन्यथा उपोषणास बसण्याचा दिला इशारा. दारू पहिले प्रथम मी लोकांना तक्रारी दिल्या मिटिंग आमच्या गावातल्या गावच्या मिटिंगमध्ये लोकांनी थोडं काना पडता केलं. एकवेळी अर्ज लिहून मी पोलीस स्टेशनला नेऊन अर्ज दिला. पोलिसांनी तो अर्ज घेतला, म्हणलं आम्ही बघतो. पण त्यांनी त्या टायमाला काय बघितलं, दुसरा अर्ज दिला तेव्हा त्याने येऊन धाड टाकली. त्याने धाड टाकली आणि मग रात्रीच्या टायमाला त्या टायमाला काय मला तरी काय बोलवलं नाही. त्याने रात्रीच्या टायमाला येऊन धाड टाकून ती माणसं काही दारू मिळली होती की ती 50 का 60 कोटरी ते घेऊन गेले. आणि ती माणसं बोलली सकाळची, ती माणसं परत आली. ते मग त्यांचा काय तिकडे झालं असेल हे मला माहिती नाही. पण मी वेळोवेळी येऊन ती दारू मी पकडल्यानंतर त्यांच्या घरातल्या कुटुंबांनी माझ्यावर दगडी घातल्या. वाटेल तसं शब्द मला वापरलं. मी परत जाऊन पोलिसाकडे तक्रार दिली की बाईने आमची माझ्यावर दगडफेक केली. त्या मुलीची आईने, धंदा करते तिच्या आईने माझ्यावर दगडफेक केली. मी पळालो आणि परत माझ्यावर ती दगडफेक, आता काहीतरी तुम्ही ताबडतोब बंदोबस्त करा. तो म्हणला आम्ही करतो. मग त्यांना बोलवली होती, त्यांचा काय झालं आहे ह्याचा काय मला त्यांनी रिक्वेस्ट दिला नाही की बाबा आम्ही असं केलं म्हणून. पण त्या तिथपासून त्यांची माझी जी गोष्ट काढली ती बंद झाली तो अर्ज दिल्यापासून. आणि आता दारूचा धंदा म्हणजे ही दारू ह्या पवित्र ठिकाणी म्हणजे रायगडच्या पायथ्याशी, शिवाजी महाराजांच्या पायथ्याशी रायगडच्या, ही दारू आम्हाला गावकऱ्यांनाही नको. आणि काही कुटुंबा दारू पिऊन उदास झालीत आहे, कुटुंबा उद्वास झालीत आहे. आणि ती दारू आता आम्हाला नको म्हणून आम्ही त्या दारूच्या पाठीमागे लागला येऊ. आणि ही दारू मात्र कायम बंद झाली पाहिजे हे आमचं म्हणणं आहे. आणि परत ही माणसं दारू पिऊन किंवा दारूचा धंदा बंद करतील असं मला तरी वाटत नाही. पोलीस खात्याचा त्यांना हात आहे म्हणून त्या दारू पितात. आज नेऊन पकडले का दुसऱ्याची दारूच्या रिक्षा येत आहेत भरून, ह्या काय येतात, ह्यांना का नाही भीती? म्हणजे पोलिसांना काहीतरी त्यांचा पोलिसांचा त्यांना हात आहे. ह्या पोलीस स्टेशनला म्हणा तरी बोलवून घेऊन म्हणा विचारावं, आम्ही स्पष्ट सांगणार आहे. वेळोवेळी का नाही आमची तक्रार ते घेत? आणि आज आमची घरं बुडाली दारू पिऊन. घरातली आमचीच पोरं आमच्या दांडका घेऊन फिरत आहेत दारू पिऊन. ह्याचा बंदोबस्त कोणी करायचा? दारू विकणारी आहे कांती किसन खचरे, ही अशी म्हणत आहे की आम्ही पोलिसांना हप्ते देखील देत आहोत, पोलीस माझं काहीही बिघडवणार नाहीत, असेही सुद्धा तिचं म्हणणं आहे. तर याच्यावरती कारवाई करावी आणि याचं पूर्णपणे जाच पडताळणी करावी ही आमची सर्व ग्रामस्थांची आणि महिला मंडळाची आवर्जून अगदी शासनाला कळकळीची विनंती आहे. आज आम्ही कित्येक दिवस झालो या विषयावरती सगळ्या महिला एकत्र येऊन देखील मीटिंग घेत आहोत. प्रत्येक गोष्टीत आम्ही एकत्र येत आहोत. अशा महिला आमच्या नेहमीच एकत्र असतात. पण आम्ही जर याच्यावरती आम्हाला कुठची कारवाई झालेली दिसली नाही तर शासनाला आम्ही एक उपोषण करू. शासनाला आमचं असं सांगणं आहे की आम्ही सगळ्या महिला उपोषणासाठी आता बसणार आहोत. जर आम्हाला न्याय मिळाला नाही तर आम्ही उपोषणाला बसणार आहोत. लवकरात लवकर कारवाई व्हावी अशी आमची सर्व महिलांची शासनाला विनंती आहे. रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी आमचं हिरकणीवाडी गाव, ग्रामपंचायत छत्री निजामपूर. गेली 2 वर्ष आमच्या गावामध्ये दारू विक्रीचा धंदा चालू आहे. वारंवार ॲप्लिकेशन देऊनही त्याच्यावरती कोणत्याही प्रकारची कारवाई केली जात नाही. आम्हाला पोलीस स्टेशनला आम्ही आत्ताच 4 दिवसापूर्वी लेटर देऊन आला. आम्हाला काय म्हटले की तुम्ही पकडून द्या. आम्ही 4.5 बॉक्स आणि एका पिशवीमध्ये क्वार्टर पकडून दिल्या, प्लस एक रिकामी पिशवीसुद्धा होती. प्यायलेल्या क्वार्टरचं रिकामी बॉटलचे एक पिशवी मिळाली, सगळे पकडून दिलं. त्याच्यानंतर म्हटले आम्ही कारवाई करणार, पण याच्यावरती कोणतीही कारवाई झालेली नाही. आमच्या गावात दारू विक्रीचा धंदा चालू आहे, त्याच्यानंतरही आम्ही दारू विकणाऱ्यांना पकडलेलं आहे. ॲप्लिकेशन दिलेल्याच्या नंतर, दारू पकडून पोलिसांना दिलेल्याच्या नंतरही त्याच्यावरती कोणतीही कारवाई केलेली नाही आहे. त्याच्यावरती कारवाई होय अशी सर्व महिलांची एक विनंती आहे. कारवाई जर नाही झाली तर नेमकं तुमची पुढची भूमिका काय असणार आहे? आंदोलन करू म्हणतात महिला. उपोषण आमच्या गावामध्ये गेले 2 वर्षापासून दारू विकली जाते. आमच्या महिलांनी खूप प्रयत्न केले, कारवाईसुद्धा केली पोलीस स्टेशनमध्ये, पण काय हवा तसा प्रतिसाद भेटला नाही आहे अजूनपर्यंत. पोलिसांचं म्हणणं कसं आहे, तुम्ही पकडून द्या दारू. आमच्या महिलांनी दारूसुद्धा पकडून दिली, पोलिसांसमोर पकडून दिली, फोटो वगैरे सगळे प्रूफ काढले, पण कारवाई काही झाली नाही. हवी तशी कारवाई झाली नाही अजूनपर्यंत. दारू अजूनही विकली जाते आहे आणि महिलेला सांगितल्यावरती ती महिला आम्हालाच अपशब्द वापरते. त्याच्यामुळे आमचं असं म्हणणं आहे की लवकरात लवकर दारूबंदी झाली पाहिजे. आणि आता ते विकले जाते गावामध्ये, पुढे किल्ल्यावरसुद्धा दारू विकली जाऊ शकते. मग काय अधिकाऱ्यांनी काहीतरी ह्याच्यावरती प्रतिसाद दिला पाहिजे, कारवाई केली पाहिजे असं आमचं म्हणणं. याआधी कारवाईची काय मागणी केली होती का?
कारवाईची मागणी म्हणजे पोलीस स्टेशन मध्ये आम्ही कारवाई केली इतकंच. ऍप्लिकेशन दिले होते त्यांनी. ऍप्लिकेशन दिले होते का? हे आहेत हे बघा. ऍप्लिकेशन दिले होते हे तुमच्या समोर आहेत. ऍप्लिकेशन आम्ही दिले होते दारूबंदी ऑफिसला आणि पोलीस स्टेशनला अर्ज केले होते आम्ही. ह्या गडाच्या पायथ्याखाली हिरकणी गाव आहे. त्या गावामध्ये दारू विकले जाते. आम्ही पोलीस स्टेशनला तक्रार केली का आमच्या पुरुष बाहेर नाही येतात, दारू पितात, महिलांना खूप त्रास करतात, पण पोलीस स्टेशनने काय आमची दखल घेतलेली नाही. 2 वर्ष आम्ही दारूच्या ह्याच्यामध्ये आमच्या महिला खूप कंटाळलेल्या आहेत. हां, त्रास महिलांना होतो. आणि दारू ह्या पर्यटक स्थळामध्ये भूमीमध्ये शिवाजी महाराजांच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजभूमीवरती हे दारू नाहीच पाहिजे. दारू बंदी म्हणजे बंदी. मग इथं दारू होते, उंद्या गडावर जर विकल्या गेली तर मग काय होईल त्याचं ह्याच्यासाठी. माझे मिस्टर मेस्त्री काम करतात, 400-500 रुपये कमवतात. ते पण दारूवारी तिथं जाऊन घालवतात. बाहेर असे कुठे पण जाऊन पडतात. ही लहान लहान पोरं आहेत. आम्ही भाड्यानं राहते. खायला वगैरे घरात काय नसतं, पण तिला सांगितलं आम्ही जाऊन. मी सांगितलं स्वतः जाऊन की त्यांना दारू देऊ नको, तरी ते ऐकत नाही. ती मला म्हणते तू काय करू शकत नाहीस की पोलिसांना माझा हप्ता चालू आहे. आणि आमच्या दोघांचे भांडणं बिणणं चालू असतात, पोरांना मारहाण करतात. या जोगा हा, माझं नाव गणेश पांडुरंग डावले आहे. मी या गावचा पोलीस पाटील आहे. पोलीस पाटील या नात्याने गावामध्ये असणारा दारूचा हा अवैध धंदा बंद करण्यासाठी मी गावासाठी म्हणजे गावाच्या सोबत राहून त्या ठिकाणी दारू बंद करण्यासाठी 2-3 वेळा धाडी टाकल्या. 3 वेळा मटेरियल पकडला. अगदी हा लॉकडाऊनमध्ये सुद्धा आम्ही धाडी टाकून दारूचा धंदा बंद करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांना सुद्धा म्हणजे डिपार्टमेंटला सुद्धा आम्ही सांगून 2 केसी तिच्यावरती आहेत. जी कांता किसन कचरे ही जी म्हणजे ही जी महिला दारूचा धंदा करते या ठिकाणी तिच्यावरती 2 केसीसुद्धा आहेत. आणि त्या केसीचा मी साक्षीदार आहे. जी परिस्थिती आहे ती कोर्टामध्ये जाऊन मी सांगितली. प्रोसिजर कोर्ट म्हणजे पोलीस स्टेशनमधून तिच्यावरती प्रोसिजर चालू आहे. अजूनही तो दारूचा धंदा बंद झालेला नाही. रायगड हा जो किल्ला आहे हा अख्ख्या महाराष्ट्राची नव्हे तर अख्ख्या देशाची अस्मिता आहे. या ठिकाणी असणारा हा जो धंदा आहे हा धंदा लवकरात लवकर बंद व्हावा यासाठी आम्ही पोलीस स्टेशन असेल, दारूबंदी विभाग असेल या दोन्ही ठिकाणी जाऊन अर्ज दिलेले आहेत. त्यांनाही या ठिकाणी ज्यावेळेस आम्ही दारू पकडली त्यावेळेस त्यांनाही सांगितलेलं आहे. त्यांनी त्यांच्या पद्धतीने काम चालू आहे, परंतु अजूनही आमच्या गावातला दारूबंदीचा जो दारूबंदी झालेली नाही. मग पोलीस समजा पोलीस स्टेशन आहे महातालुका पोलीस स्टेशन, मग हे काय कारवाई आणखी करण्याच्या मानसिकतेत आहेत की नाही की बाबा हा कायमस्वरूपी धंदा व्यवसाय बंद व्हावा म्हणून? आम्ही आमच्या गावाच्या पद्धतीने त्यांच्याकडे म्हणजे डिपार्टमेंटकडे आम्ही अर्ज केलेले आहेत. त्यांची मानसिकता आहे की किल्ले रायगडाच्या पायथ्याशी असलेला दारूचा धंदा हा बंद व्हावा ही सगळ्यांचीच मानसिकता आहे, परंतु अजूनही हा दारू धंदा बंद झालेला नाही. मग डिपार्टमेंट याकडे दुर्लक्ष करत आहे का पूर्णपणे? डिपार्टमेंटमार्फत या व्यक्तीवरती 2 केसी झालेल्या आहेत आणि आता 3री केस म्हणजे झालेली आहे की नाही कल्पना नाही, परंतु 2 केसी तिच्यावरती झालेल्या आहेत आणि प्रोसिजर चालू आहे.